मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभू यांची मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा अयोध्यामध्ये सोळा आत्ता नुकताच पार पडलेला आहे आणि त्यानंतर यवतमाळच्या पुसदमध्ये विधान परिषदचे आमदार निलय नाईक यांच्याकडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ, हा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जात आहे, काय नेमकं याच्यात नावं आहे? ज्या पुसद विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या ज्या मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिरमध्ये आज सकाळपासून पूजा करण्यात आली. आम्ही इथं प्रभू श्री रामचंद्रजीच्या मंदिरामध्ये अभिषेक करून आरती करून एक पुसदमध्ये 221 मोठे होर्डिंग लावले आणि 221 किलोचा एकच लाडू आम्ही पुसदच्या आमच्या सर्व रामभक्तासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आज आमच्या प्रत्येक भारतीयासाठी प्रत्येक हिंदूसाठी अतिशय गर्वाची बाब आहे की राम मंदिर अयोध्यामध्ये अतिशय भव्य वास्तू त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आम्ही भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि महाराष्ट्रामध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद देतो की त्यांच्या अथक परिश्रमामुळे आम्हाला हे दिवस पाहायला मिळालं आहे आणि आम्ही आता अभिमानाने सांगू शकतो की गर्व से कहो हम हिंदू आहे. मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होण्याच्या कार्यक्रमाच्या आधीपासूनच अजब रामाचं इव्हेंट करून पाहते असा आरोप केला जाते, याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगाल? अजिबात नाही, रामाचा उत्सव आमच्या हृदयामध्ये गेली 500 वर्षापासून आमची अपेक्षा होती, त्याच्यामुळे आम्ही जल्लोष करणार, प्रत्येक हिंदू भारतामध्ये जल्लोष करणार. जर आमच्या विरोधकाला हे इव्हेंट वाटत असेल तर दुर्भाग्यपूर्ण आहे. मी त्यांना असा सल्ला देतो आणि प्रभू रामचंद्रजीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की विरोधकांना सद्बुद्धी देव. राम राज्य म्हणजे सर्वांनी गुणागोविंदांनी राहायचं आहे ही संकल्पना जर इतिहासात भारतीय संस्कृतीमध्ये लिहिलेली आहे म्हणून प्रभू रामचंद्रजीचं राज्य पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांनी प्रस्तावित केलेलं आहे म्हणून मोदी साहेबाला धन्यवाद. प्रत्येक भारतीयवासींना आज दिवाळी साजरी झालेली आहे, प्रत्येक भारतवासी आज दिवाळी साजरी करत आहे. आम्ही पुसदमध्ये प्रत्येकजण कोणत्या धर्माचा जातीचा पंथाचा आहे आम्ही सर्व राम भक्त आज पुसदमध्ये मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली त्या ठिकाणी आम्ही इथेही पूजन केलं, इथेही आरती केली आणि आम्ही राम भक्त सर्वजण आज या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये पुन्हा दिवाळी साजरी करत आहोत. जय श्रीराम. नक्कीच आपण बघतोय की यवतमाळच्या पुसदमध्ये अतिशय मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात राममय वातावरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.